नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ओएलएस बाय इग्नाइट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मी अमोल गाडेकर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 4625 पदासाठीची जी जाहिरात तलाठी भरतीसाठी निघलेली आहे त्या भरतीच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थी मित्र तुम्ही आता तयारी करत असाल आणि मग मनामध्ये हा एक प्रश्न निर्माण होतो. त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ पण बघितले असतील की माझा एक जिल्हा आहे, अमुक अमुक नावाचा जिल्हा आहे, तर मग त्या जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती. मग त्या व्हिडिओमधनं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या असतात की ओव्हरऑल जागा किती आहे. फक्त एक आकडा ऐकलेला असतो की अमुक अमुक जागा आहे. त्या अनुषंगाने आपल्या इग्नाइट अकॅडमी मार्फत प्रत्येक जिल्ह्याची डिटेल तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आरक्षणावाईत जागा कशा आहेत, सामाजिक प्रवर्गानुसार जागा कशा आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. आजचा जो आपला लेक्चर असेल तर हे असेल ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यावरती, बुलढाणा जिल्ह्याच्या ज्या काही जागा आहेत त्या जागांबद्दल आपण बोलणार आहोत की एकूण जागा किती आहेत. याच्यामुळे तुमच्या मनातले जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही तयारी करताय तलाठी भरतीची, तर त्या तलाठी भरतीच्या अनुषंगाने स्पेशली एक्झाम ओरिएंटेड बॅच आपण ज्याला म्हणूया की टीसीएस एक्झाम घेणार आहे तुमची, आणि मग त्या अनुषंगाने महाराष्ट्रातला सर्वोत्तम अनुभवी शिक्षक वृंद जो इतके दिवसापासून तुमच्या सोबत आहे, आणि तुम्हालाही माहिती आहे की टीसीएस पॅटर्ननुसारच आपली म्हणजे जे काही टीसीएस आयबीएस एक्झाम घेतात त्या अनुषंगाने आपल्या बॅच जे येतात ते रन होतात. तर त्या अनुषंगाने आपली नवीन बॅच जी तर ती सुरू होती, या बॅचसाठी ऍडमिशन मोठ्या जोमाने चालू आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट असती की मात्र फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होती. ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एवढ्या स्वस्तमध्ये कुठेही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच भेटणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकता. सोबतच आपले इग्नाइट अकॅडमीचे जे प्रकाशन आहे या प्रकाशनाबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे. तर या प्रकाशनाचा मुद्दा असा की याच्यामध्ये ज्ञानदेव वराडे सरांचं बुक, बोडके सरांचं बुक आणि आपलं टीसीएस आयबीबीएस एक्झाम गाईड 4000 क्वेश्चनचं बुक, हे बुक मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. स्पेशल जर टीसीएस आयबीबीएस पॅटर्ननुसार तुम्ही तयारी करताय तर ह्या बुकला नक्की ऑर्डर करायला हरकत नाही. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. मूळ मुद्दा म्हणजे आपला जिल्हा बुलढाणा जिल्हा. आता हे जो बुलढाणा जिल्हा आहे, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओव्हरऑल आपण शॉर्टबर्ट स्वीट जर समजून घ्यायचं तर जागा किती एकूण 49 जागा आहे. एकूण जागा किती आहे 49. मग या 49 जागांना कसं डिस्ट्रीब्युट केलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. मग याच्यामध्ये हा मुद्दा तर बघा बरेचशे मुलं इथे कन्फ्यूज होतात, अर्जा काय असतं सर, अर्ज काय असतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये पण समजून घेऊया. बघा, अर्जा म्हणजे एससी म्हणजे अनुसूचित जाती होतं, अर्ज म्हणजे एसटी, त्यानंतर हे आलं व्हीजे, व्हीजे एनटीए म्हणूया आपण त्याला, व्हिजा आलं ना व्हीजे एनटीए, त्यानंतर भज ब आलं म्हणजे एनटी बी, त्यानंतर भज क आलं एनटी सी, भज ड आलं एनटी डी, विमाप्र, विमाप्र काय असतं तर विशेष मागास प्रवर्ग, ज्याला आपण म्हणूया स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे एसबीसी म्हणतो बघा त्याला आपण, त्यानंतर इथे इमाव, इमाव म्हणजे इतर मागास प्रवर्ग, ज्याला आपण म्हणतो अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी असं आपण याला म्हणतो. आणि नंतर येतं ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस सगळ्यांना माहिती आहे, इकॉनॉमिकल वीक सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ज्यांना 10% आरक्षण आहे. आणि मग उरतं ओपन, राखीव म्हणजे ओपन. मग अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन आहे. या झाल्या कॅटेगरी वाईज. आणि इकडे येतं समांतर आरक्षण. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कॅटेगरी वाईज समांतर आरक्षण कसं, तर बघा एससी साठी 8 जागा आहे, किती जागा एससी साठी 8 जागा, मग 8 पैकी 4 जागा ह्या सर्वसाधारण कॅटेगरीसाठी येतात, त्यानंतर महिलांसाठी 2 येतात, खेळाडूसाठी जागा नाही, माजी सैनिकासाठी 1, प्रकल्पग्रस्त नाही, भूकंपग्रस्त नाही, अंशकालीन पदवीधरसाठी आहे. आणि ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर अनाथासाठी एकही जागा नाही, हा मुद्दा लक्षात घ्या, अनाथासाठी जागा नाही. दिव्यांगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ओव्हरऑल याच्यामध्ये दिव्यांगांना 2 जागा आहे. बघा मित्रांनो, किती जागा आहे, ओव्हरऑल याच्यामध्ये 2 जागा दिव्यांगांना दिलेल्या आहे. परंतु एससीचा विचार केला तर 8 जागाचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला अशा पद्धतीने दिसून येईल. त्यानंतर एसटीचा विचार केला तर 7 जागा एसटी साठी आहे, म्हणजे अनुसूचित जमातींसाठी आहे, 3 जागा त्याच्यामध्ये सर्वसाधारण, 2 जागा महिलांसाठी, 1 जागा माजी सैनिकासाठी, अदरवाईज अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा तुम्हाला इथे दिसून येते. जर आपण व्हीजे एनटीए म्हणजे विमुक्त जाती असं जर बघितलं तर त्याच्यासाठी एकच जागा आहे, ती 1 जागा सर्वसाधारणसाठी, अदरवाईज जागा तुम्हाला दिसून येणार नाही. एनटीबी जे आहे भटक्या जाती ब, याच्यासाठी 8 जागा आहे, 4 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिला, 1 जागा माजी सैनिक आणि 1 जागा अंशकालीन पदवीधरसाठी इथं राखीव तुम्हाला दिसून येते. एनटीसी साठी एकच जागा आहे, सर्वसाधारण मध्ये मोठी ती जागा, अदरवाईज जागा नाही. एनटीडी साठी जागाच नाही, जे मुद्दा लक्षात घ्या, जे भज ड भटक्या जाती ड मध्ये मोठत आहे त्यांच्यासाठी जे 2% आरक्षण आहे जागाच नाहीये. त्यानंतर एसबीसी साठी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास साठी 4 जागा आहे, ज्या 2 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला आणि 1 जागा माजी सैनिक. माजी सैनिकांसाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये जागांचं प्रमाण चांगलं आहे मित्रांनो. बरं,
ओबीसी मध्ये 6 जागा आहेत, 2 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिला, 1 जागा माजी सैनिक आणि 1 जागा अंशकालीन पदवीधर साठी तुम्हाला राखीव दिसून येईल. ईडब्ल्यूएस साठी 10 जागा आहे, या 10 जागांपैकी 2 जागा सर्वसाधारण, 3 जागा महिला, 1 जागा खेळाडू, 2 जागा माजी सैनिक, 1 जागा प्रकल्पग्रस्त आणि 1 जागा अंशकालीन पदवीधर साठी तुम्हाला दिसून येईल. अराखीवचा जर विचार केला म्हणजे ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 4 जागा, 4 पैकी 2 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला आणि 1 जागा माजी सैनिकांसाठी राखीव तुम्हाला दिसून येत आहे. मग एकूण बुलढाण्यासाठी जागा किती आहे? 49. या 49 जागांपैकी ओपन कॅटेगरीच्या जागा येतात 21. ओपन कॅटेगरी जागा येतात 21. त्यानंतर महिलांसाठी जागा येतात त्या म्हणजे 13. त्या आरक्षणासहित आपण बघितलं महिलांसाठी जागा येतात 13. खेळाडूंसाठी एकच जागा आहे आणि ती पण कोणत्या कॅटेगरीसाठी येते? ईडब्ल्यूएस साठी. म्हणजे ईडब्ल्यूएस आणि खेळाडू असेल तर त्यालाच एक जागा तुम्हाला दिसून येते, अदरवाईज नाही. पण माजी सैनिकांसाठी प्रत्येक कॅटेगरीमध्ये जागा तुम्हाला दिसून येतात मित्रांनो, बऱ्यापैकी. म्हणजे माजी सैनिकांसाठी 8 जागा आहे तुमच्या. माजी सैनिक विद्यार्थी मित्रांपर्यंत हे नक्की कळवा. प्रकल्पग्रस्तासाठी एकच जागा आहे आणि ती एक जागा तुम्हाला ईडब्ल्यूएस सॉरी एक जागा तुम्हाला हा ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून दिसून येते. म्हणजे ईडब्ल्यूएस वर्ग असेल तर त्याला एक जागा आहे, तो पण कशामधनं? प्रकल्पग्रस्तामधनं. बाकी अंशकालीन पदवीधरसाठी जवळपास 5 जागा तुम्हाला दिसून येतात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. म्हणजे हे कॅल्क्युलेशन तुम्ही लावू शकता की 49 जागांसाठी कोणत्या प्रवर्गाला किती जागा आरक्षित आहे आणि ज्यावरनं तुम्हाला तुमचा एक ओव्हरव्ह्यू लक्षात येतो की मला बुलढाण्यासाठी अप्लाय करायचं की नाही करायचं. मग तो निर्णय तुमचा असेल. याचा हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. तर तुम्हाला हे समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की जर तुम्ही तयारी करताय तर तुम्हाला तुमची तयारी कुठपर्यंत आली हे जर समजून घ्यायचं तर मात्र तुम्ही आपली 10 टेस्टची एक टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये 10 टेस्ट तुम्हाला भेटतील आणि हे 4 सेक्शन त्याच्यामध्ये असतील आणि हे टेस्ट फक्त आणि फक्त 21 रुपयामध्ये भेटेल. 3 चहाच्या पैशामध्ये तुम्हाला ही बॅच जी तर टेस्ट सिरीज भेटेल. 21 रुपयामध्ये 10 टेस्ट तुम्ही घर बसल्या सोडवा. तुमचा अभ्यास चेक करा कशा पद्धतीने तयारी झाली ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा एक महत्वाचा मुद्दा आपण बुलढाणा जिल्ह्याचा डिस्कस केला. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एखाद्या बॅचची माहिती हवी असेल ज्याला आपण म्हणू शकतो की भरपूर सारे ऍड येणार आहे, ऍड साठी मला जर सर तलाठी व्यतिरिक्त अजूनही एक्झामची तयारी करायची तर मी कुठली बॅच जॉईन करू? तर मात्र तुम्ही सर्व सरसेवेसाठी सर्व समावेशक बॅच म्हणजे ऑल इन वन बॅच आपण ज्याला म्हणतो हे ऑल इन बॅचची सुरुवात जी तर ती केलेली आहे आणि ही बॅच सुद्धा तुम्हाला इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन वरती भेटू शकते. फॉर डिटेल इन्फॉर्मेशन खाली पट्टी स्कूल वाया नंबर वरती कॉन्टॅक्ट करा किंवा इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली तिथं जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.